गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग पहिला विषय मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 43 वर आहे पूर्ण विरामाची ओळख। प्रत्येक गटातील एक शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर, वाक्य झाल्यावर शेवटी पूर्ण विराम नक्की दे। तर वाक्य आपल्याला कसं तयार करायचं आहे, तर या प्रत्येक गोलामध्ये शब्द टाकलेले आहे, त्याच्यामध्ये कमल आहे, रमा आहे, उमा आहे, सलीम, समीर, नाना। दुसऱ्या गोलामध्ये आहे पाऊस, इमारत, सरबत, कप आणि लवकर। तिसऱ्या गोलामध्ये आहे बग, घे, पी, बस, कर, चल, उचल। आणि शेवटच्या गोलामध्ये आहे तुम्हाला हे पूर्ण विरामाचं काय आहे, चिन्ह आहे। हे तुम्हाला भरीव टिंब दिसत आहे, हे काय आहे, पूर्ण विरामाचं चिन्ह आहे। आता आपल्याला वाक्य तयार करायचं आहे, तर वाक्य कसं तयार करायचं, तर कमल पहिल्या गोलामध्ये मी कमल घेतली, दुसऱ्या गोलामध्ये पाऊस आणि तिसऱ्या याच्यामध्ये बग। आता हे झालं कमल, पाऊस, बग। आता हे वाक्य पूर्ण झालं, पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, बगच्या समोर इथे तुम्हाला काय करायचं, हे पूर्ण विरामाचं चिन्ह द्यायचं। नंतर रमा, रमा, इमारत, बग, रमा, इमारत, बग, तर ह्या बगच्या समोर असं पूर्ण विरामाचं चिन्ह द्यायचं। तर मग अशा प्रकारची वाक्य आपल्या तुम्हाला तयार करायची आहे, कशी, तर कमल पाऊस बग, उमा सरबत कर, रमा इमारत बग, सलीम लवकर बस, समीर कप घे, सलीम सरबत पी आणि समीर कप उचल आणि नाना लवकर चल। तर अशा प्रकारचे तुम्हाला आई वडिलांच्या मदतीने तुम्हाला काय करायचे आहे, हे वाक्य पूर्ण करायचे। नंतर शेवटी तुम्हाला दिलेला आहे शब्द खेळ, काय इथं शब्द खेळ, तर शेवटी इडी येणारे शब्द लिहायचे आहे तुम्हाला, हे पान नंबर 43 वरच आहे। जसे टाळी, ओळी, गोळी, पोळी, असे इडी शेवटी इडी येणारे शब्द तुम्हाला लिहून तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहे आणि ते तुम्हाला पहिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहे। धन्यवाद।